सध्या सेलिब्रिटीजना मिळालेल्या फ्री टाइम मध्ये ते त्यांच्या हॉबीजना वेळ देत आहेत, तर काही जण वेकेशन साठी त्यांच्या गावी गेले आहेत. अभिनेता सूरज जोशी त्याची आई आणि बायको सखी सोबत कोकणातील त्याच्या गावी सुट्ट्या एन्जॉय करतोय. कोकणात त्याची मजा सुरू असतानाच सूरजने त्याच्या लहानपणीच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या. पाटातल्या पाण्यात खेळतानाचा एक फोटो शेअर करत सूरजने खास पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणतो, कोकणातल्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यावर अनेक साहित्यिकांनी फार सकस लिखाण केलंय. इथले समुद्र, नद्या, डोंगर, लोक, घरे, बागा, देवळं, देवराया, भूते खेत, खाद्यपदार्थ या सगळ्यावर मुबलक प्रमाणावर लिखाण मिळतं. या सगळ्यात एका गोष्टीकडे मात्र जरा दुर्लक्ष झालंय असं मला वाटतं, किंवा त्यावरील लिखाण माझ्या वाचनात आलं नाही, ही माझी मर्यादा असेल. ते म्हणजे कोकणातले पाट. कोकणातले हे पाट फार म्हणजे फारच जादुई वाटतात मला. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत चुलत्यांच्या बागांमध्ये नारळाला पाणी दिल्यावर आणि काजी वेचल्यावर आमची भावंडांची वानरसेना चड्ड्यांमध्ये या पाटात उड्या घ्यायची. काजूच्या झाडावरील हुमण्याचे चावे, चड्डीवरील बोंडूचे डाग, पाटापेक्षाही वेगाने वाहणारा घाम, या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे या पाटातील पाणी. प्रायव्हेट पूल, वॉटर पार्क, स्पा आणि फिश पेडिक्युअर अशा सगळ्या सर्व्हिसेस एकत्र देणारी जागा आहे ही. यात भर म्हणून दगडाखालचे खेकडे पकडणे आणि एखादी लाजाळू पानदिवडं दिसली तर पाण्यातच पार्श्वभागाला पाय लावून धूम ठोकणे असले किरकोळ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आलेच. मग नाक दाबून पाण्याखाली कोण किती वेळ राहतो हा ऑलिम्पिकच्या पातळीवरचा खेळ. मी या खेळात कच्चा होतो आणि बरेचदा सकाळी भाताची पेज, आंबे किंवा खोबरे, मुरडे पोहे असला नाश्ता केल्यामुळे पोटावर जोर पडून नाकाऐवजी वेगळीकडूनच बुडबुडे निघायचे. या निष्पाप वायुपुत्राच्या पोटातील अनेक पापे या पाटाने त्याच्या पोटात घेतली आहेत. कधी शाळेत कोण आवडते वगैरे गुपिते तोंडा वाटे बाहेर यायची आणि कधी हळूच काही गरम झरे दुसऱ्या वाटेने पाटाच्या पाण्याला अर्पण व्हायचे. पोटात काही ठेवायचे नाही असा नियमच होता. आता तुमच्यापासून काय लपवणार, कित्येक दुपारी आम्ही असूर या पाण्यात सूर मारून भेसूर आवाजात किंकाळ्या मारत बागा दुमदुमून सोडत असू. जंगलातून जाणारी वाट, सायंकाळी समुद्राची लाट, पायरी आंब्याची बाट, आईने वाढलेले ताट, उन्हाळ्यात रात्री गच्चीवर टाकलेली खाट, दिल्लीचे चाट, पश्चिम महाराष्ट्रातील घाट आणि कोकणातले पाट, या सगळ्या टकारांतावर हा टवा टिकू नये. सूरजच्या या पोस्टचं अनेकांनी कौतुक केलं. काहींनी त्याची ही पोस्ट वाचून त्यांना सुद्धा कोकणात असल्यासारखं वाटलं असं म्हटलंय. इतकंच नाही तर त्याने एक खास रील सुद्धा शेअर केलं. या रीलला त्याने इन द मूड फॉर सम चिकी रील्स असं कॅप्शन दिलंय. आई सखी सोबत पाण्यात एन्जॉय करतानाचा त्याचा फोटो सेलिब्रिटी मित्रांसोबत त्याच्या चाहत्यांना सुद्धा तितकाच पसंत पडला. सूरतने लिहिलेली ही कोकणाचं वर्णन करणारी पोस्ट आणि त्याच्या रील्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.